नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर अरविंद सोनकांबळे, विभाग प्रमुख भाजीपालाशास्त्र विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. मी आज उन्हाळी भाजीपाला लागवड व व्यवस्थापन याविषयी आपणास काही माहिती देणार आहे. शेतकरी बंधूंनो, सध्याचा काळ शेतीच्या दृष्टीने थोडा कठीण काळ आहे, कारण तापमान हळूहळू वाढत चाललेलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात संचारबंदी लागलेली आहे. परिस्थिती जरी बिकट असली तरी शासनाने शेती व शेती निगडीत कामे काही नियम व अटी पाळून करण्यास मुभा दिलेली आहे. उन्हाळी भाजीपाला लागवड म्हटलं की काही प्रमुख गोष्टी करणे अनिवार्य आहे. जसे भाजीपाला पिकामध्ये आच्छादनाचा वापर करणे अतिशय महत्त्वाचं आहे. कोरडे तसेच उष्ण वातावरणापासून संरक्षणासाठी शेतीच्या चारही बाजूने शिवरीसारख्या पिकाची लागवड करावी. विद्यापीठाने शिफारस केलेल्या जातींची निवड करावी. तसेच विद्यापीठाने विविध पिकांमध्ये केलेल्या शिफारसींचा सुद्धा अवलंब करावा. काकडीवर्गीय भाज्यांच्या वेलींना वळण तसेच आधार द्यावा. यासाठी मंडप अथवा तारेचा उपयोग करावा. यामुळे या पिकांची वाढ चांगली होते. सध्याच्या परिस्थितीत व येणाऱ्या खरीप हंगामासाठी भाजीपाला पिकात काही महत्त्वाची कामे करणे अतिशय महत्त्वाचे आहे. भाजीपाला पिकांचे खत व पाणी व्यवस्थापन फार महत्त्वाची बाब आहे. सध्या उन्हाळी भाजीपाला शेतात आहे, त्यामध्ये प्रामुख्याने वांगी, मिरची, भेंडी, टरबूज, दोडके, खरबूज, काकडी, चवळी, गवार, पालक, कोथिंबीर इत्यादी पिकांचा समावेश आहे. या सर्व पिकांचे खत व पाणी व्यवस्थापन विद्यापीठाने शिफारस केल्याप्रमाणे प्रामुख्याने ठिबक सिंचनाच्या माध्यमातून योग्य पद्धतीने व आवश्यकतेनुसार करावे. पाणी व खते शक्यतो सकाळी अथवा सायंकाळी द्यावीत. भाजीपाला पिकांना ठिबकद्वारे खते देताना पिकांच्या गरजेनुसार योग्य प्रमाणात विभागून ठराविक दिवसाच्या अंतराने, म्हणजेच 4 ते 5 दिवसाच्या अंतराने खत दिल्यास पिकांची वाढ जोमाने होईल, तसेच उत्पादनात सुद्धा वाढ होईल. भाजीपाला पिकांना ठिबकद्वारे दररोज आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. सध्या तापमान वाढत असल्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन अतिशय महत्त्वाचे आहे, कारण बाष्पीभवनाची क्रिया वाढल्यामुळे पाणी योग्य वेळी व योग्य मात्रेत देणे अतिशय गरजेचे आहे. अशा प्रकारे खत व पाण्याचे योग्य नियोजन केले तर भाजीपाला पिकापासून आपल्याला चांगले उत्पादन घेणे शक्य होईल. दुसरी प्रमुख बाब आहे ती म्हणजे भाजीपाला पिकांची काढणी. भाज्यांची काढणी शक्यतो सायंकाळी करावी आणि त्यानंतर प्रतवारी, पॅकिंग, साठवण तसेच वाहतूक यांचे नियोजन करावे. कांदा व लसूण यांची काढणी सध्या झालेली आहे. कांदा व लसूण चांगला वाळवून योग्य पद्धतीने साठवावा. कांदा साठवणुकीकरिता कांदा चाळीचा उपयोग करावा. साठवणुकीमध्ये कांदा खराब होऊ नये यासाठी विशेष काळजी घ्यावी. त्यासाठी कांदा साठवणुकीदरम्यान सतत निवडत राहावा, म्हणजे खराब कांदा फेकून द्यावा. लसूण चांगला वाळवून वाळलेल्या पानांसहित बांबूला उलटे टांगून चांगली खेळती हवा व प्रकाश असलेल्या खोलीत साठवावा. सर्व काकडीवर्गीय फळे, म्हणजे काकडी, कारली, दोडके, भोपळे, ढेमसे इत्यादी कोवळी असतानाच काढावीत. शक्यतो काढणी संध्याकाळीच करावी. टरबूज व खरबूजांची काढणी योग्य वेळी व योग्य लक्षणे पाहूनच करावी. वांगी, मिरची, भेंडी, गवार, चवळी यांची काढणी फळे व शेंगा कोवळ्या असतानाच करावी.
पालकाची काढणी, पाने कोवळी व लुसलुशीत असताना, तर कोथिंबीर फुलोऱ्यावर येण्यापूर्वीच किंवा फुलोऱ्यावर आल्याबरोबर काढावी. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे भाज्यांचे विक्री व्यवस्थापन. शेतकरी बंधूंनो, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाज्यांची विक्री गाव अथवा शहर पातळीवर करावी. भाज्यांची विक्री शेतकरी उत्पादक संघ आणि शेतकऱ्यांच्या गटामार्फतच करावी. भाज्यांचा विक्रीकरिता व्हॉट्सअप ग्रुप याद्वारे जर भाज्यांची घरपोच विक्री व्यवस्था करता आली तर ते फारच प्रभावी व फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे शेतकरी बंधूंनी सध्याच्या परिस्थितीत व्हॉट्सअपसारख्या माध्यमांचा विक्रीसाठी उपयोग करावा. अकोला शहरामध्ये भाज्यांच्या विक्रीकरिता सहकार विभागामार्फत शेतकरी गटांची निर्मिती करण्यात आली असून त्यांच्यामार्फत भाज्यांची विक्री सुरू आहे. त्याचप्रमाणे शहरातील इतर बाजारातसुद्धा भाज्यांची विक्री करणे शक्य होईल. खरीप हंगामासाठी काही तयारी करणे सुद्धा महत्त्वाचे आहे. खरीप भाजीपाला पिकांच्या लागवडीसाठी जमीन नांगरून व वखरून घ्यावी. शिफारसीनुसार सेंद्रिय खतांची मात्रा मुख्य जमिनीत टाकावी. तत्पूर्वी मातीचे नमुने योग्य पद्धतीने काढून घ्यावेत व माती परीक्षणाकरिता प्रयोगशाळेत पाठवावीत. खरीप भाजीपाला पिकांची रोपे तयार करण्याकरिता गादी वाफे अथवा पोर्ट्रे तंत्रज्ञानाचा वापर करावा. गादी वाफ्याच्या तुलनेत पोर्ट्रे तंत्रज्ञान अधिक फायदेशीर व अधिक प्रमाणात दर्जेदार रोपे तयार करण्याकरिता महत्त्वाचे आहे. या तंत्रज्ञानाद्वारे निरोगी व दर्जेदार रोपे अतिशय कमी कालावधीत तयार करता येतात. खरीप हंगामाकरिता लागणाऱ्या निविष्ठांची जसे बियाणे, रासायनिक खते, सेंद्रिय खते, जैविक खते इत्यादींची उपलब्धता करून घ्यावी. शेतकरी बंधूंनो, बहुवार्षिक भाजीपाला पिकांची लागवड अतिशय फायदेशीर ठरत आहे. या पिकांमध्ये प्रामुख्याने शेवगा, हदगा, कढीपत्ता, फणस इत्यादी लागवड करायची असल्यास या पिकांच्या बियाणे गादी वाफे अथवा पोर्ट्रेमध्ये लावून रोपे तयार करून घ्यावीत. रोपे लागवडी योग्य झाल्यानंतर योग्य अंतरावर खड्डे करून ती भरून घ्यावीत. म्हणजे शेणखत, माती आणि सिंगल सुपर फॉस्फेट यांच्या मिश्रणाद्वारे योग्य प्रमाणे ही खड्डे भरून घ्यावीत. पावसाळा सुरू झाल्यावर निरोगी व जोमदार रोपांची या खड्ड्यात लागवड करावी. वरील सर्व कामे करताना शासनाने आणि स्थानिक प्रशासनाने कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे योग्य प्रकारे पालन करावे. शेतकरी बंधूंनो, येणाऱ्या खरीप हंगामासाठी हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार यावर्षी समाधानकारक पावसाळा राहणार आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बंधूंना येत्या खरीप हंगामासाठी मी शुभेच्छा देतो. धन्यवाद.